विश्वरंजन चंद्रदत्त कमलेश समृद्धि विश्वरत्न भोगेश्वर भक्त दादा साहब अंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही अन्नाभाई साठे माता रमाई माता भीमाई माता जुजाई माँ प्रतिमा आणि ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी त्रिवार वंदन करतो. नंतर उपस्थित आज ज्यांच्या घराचं भूमिपूजन या ठिकाणी आपण सगळे जमा झालेलो आहोत ते माने कुटुंबीय त्यांच्या घराच्या भूमिपूजनासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं ते माझे सहकारी माझे मार्गदर्शक शेवटे सर यांच्या उपस्थित सर्वच मान्यवर आमच्या ताई आणि ते उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना बंधूंना आणि भगिनींना बाळकृष्ण आंबेडकरचा मानाचा जय हिंद. आज शेवटी सरांचं सगळं वक्तव्य ऐकत असताना तर बाबासाहेबांचा काही इतिहास बाबासाहेबांच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या वडिलांचा इतिहास आठवला. बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर उदार मेजर होते मिलिटरीमध्ये होते. आमचं मूळचं गाव अंबळगड जिल्हा रत्नागिरी तालुका मंडणगड पण वडिलांनी म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांनी ते गाव सोडायचा निर्णय घेतला. त्यावेळेचं त्यांचं पूर्वीचं आडनाव रामजी बाबांचं पूर्वीचं आडनाव सत्ता जाती सूचक होतं. ते कोणत्या जातीतले आहेत कोणत्या वर्णात आहेत हे त्या आडनावावरनं लक्षात यायचं. म्हणून रामजी बाबांनी निर्णय घेतला की आपण आता ज्या ठिकाणी जाऊ तिथे आपलं हे जाती सूचक आडनाव आपण सोडू असं आडनाव धारण करू ज्याच्यावरनं आपली जातच लक्षात येणार नाही. आणि मग त्यांनी ज्या गावाचे ते रहिवासी होते त्या गावाचं नाव लावायचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंबलगड हे जे गाव होतं त्या आता आपल्यामध्ये ती पद्धत आहे. कोणी नाशिकचं असेल तर त्याला आपण नाशिककर, कोणी कल्याणचं असेल तर कल्याणकर, कोणी जळगावचं असेल तर जळगावकर. त्याच पद्धतीने अंबलगड या गावाचे ते रहिवासी म्हणून या गावाची आठवण कायम लक्षात राहावी म्हणून रामजी बाबांनी आपलं मूळ आडनाव सोडलं आणि गावचं नाव त्यापुढे कर लावून त्यांनी अंबळवेकर या नावाची ओळख त्यांनी स्वतःला घेतली आणि मग आपल्या मुलांनाही ती ओळख दिली. पुढे जाऊन ते अंबळवेकरचं आंबेडकर झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण झालं ज्या पद्धतीने ते वाढले त्या पद्धतीने जी विचारधारा त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांमध्ये रुजवली त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला एकीकडे गांधी लोकांना सांगायचे की खरा भारत हा गावात खेड्यांमध्ये आहे खेड्याकडे चला. पण बाबासाहेब लोकांना सांगायचे की शहराकडे चला तुम्ही शहराकडे या. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात लोकांना शहराकडे येण्यासाठी प्रवृत्त केलं त्या आपल्या वडिलांच्या कृतीमुळे की वडिलांनी आपलं मूळ गाव सोडलं साताऱ्याला आले साताऱ्याहूनही मग मुंबईला बिलिरी चाळीमध्ये त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी राहिले. छोटस घर का होईना छोटस 10x10 घर घेऊन आपल्या मुलांना मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण मिळावं यासाठी रामजी बाबांनी आपलं पूर्ण बिरार पूर्ण कुटुंब या ठिकाणी वसवलं. माझे स्वतःचे पंजोबा सत्य पंजोबा रिचर्डसन अँड कुडास या कंपनीमध्ये आनंदराव आंबेडकरांना रामजी बाबांनी नोकरी पत्करून त्यांचा अर्धा पगार बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि अर्धा पगार घर चालवण्यासाठी अशी व्यवस्था आपल्या वडिलांनी म्हणजे रामजी बाबांनी कुटुंबाची अशी व्यवस्था केली की एक मुलगा हा नोकरी करेल आणि एक मुलगा शिक्षण घेईल अशी मॅनेजमेंट रामजी बाबांची होती. आणि त्या पद्धतीने आनंदरावांनी नोकरी करायची आणि भीमरावांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यायचं अशा पद्धतीने त्यांनी शिक्षण प्राप्त केलं. मुंबईकडे येण्याचंही आवाहन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. मागे मी एक व्हिडिओ बघितला सांगलीतून काही लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांची कमान
जी ऑलरेडी त्या ग्राम पंचायतीने ठराव मंजूर करून लागू केली होती तीच कमान बांधायचा काम सुरू झालं तर ती कमान पाळायचं काम केलं. पण तिकडची जी आपण ज्यांना दलित म्हणतो, मी दलित हा शब्द तरी माझ्या आयुष्यात वापरत नाही, पण जी दलित आहेत अनुसूचित जातीची लोक आहेत त्यांनी त्याचा निषेध म्हणून ते गाव सोडायचा निर्णय घेतला आणि मग ती मुंबईकडे सगळी लोक येण्याचं कूच त्यांनी सुरू केलं. अनेक लोकांनी मला सांगितलं की सर हे बरोबर नाही, त्यांना त्याच गावामध्ये राहायला आपण व्हिडिओ तयार करा की त्यांना तिथेच त्यांनी गाव सोडता कामा नये, गाव सोडून जाऊ नये. मी म्हणालो हा निर्णय तर खूप योग्य आहे, ते जर गाव सोडत आहे तर हा निर्णय योग्य आहे. बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं होतं की गाव सोडा, गावामध्ये जातीवाद आहे, गावामध्ये जातीच्या नावावर अन्याय होतील, अत्याचार होतील, मुंबई सारख्या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊन तुम्ही एक चांगलं जीवन व्यतीत करा, ती जर मुंबईत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. अशा लोकांना या महाराष्ट्र शासनाने म्हणा, टीएमसीने म्हणा, मुंबईमध्ये कुठेही त्यांना ऍडजॉर्ब करून घेतलं पाहिजे ही आमची त्यावेळेची माझी ती भूमिका होती. आणि आजही बघा 1923 ला आज आपण राजगृह सगळ्यांना माहित आहे, कुणी काय राजगृहाचा लाभ नाही आहे, कधी लागले हे घर माहित आहे 1931, 1931, 1932 तीन वर्ष याचं कन्स्ट्रक्शन झालं. 1931, 1932, 1933 या तीन वर्षात हे कन्स्ट्रक्शन झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दादर सारख्या हिंदू कॉलनीमध्ये, आजही त्याचं नाव हिंदू कॉलनी आहे, हिंदू कॉलनीमध्ये त्या काळात ब्रिटिशरांनाही लाजवेल अशा पद्धतीचा बंगला बाबासाहेब आंबेडकरांनी कधी बांधलाय 1931 ला. 1931 साली बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या प्राईम ठिकाणी दादर सारख्या ठिकाणी आणि स्टेशनहून हाकेच्या अंतरावर बाबासाहेब आंबेडकर 1931 साली त्यांचं घर, त्यांचा बंगला बांधत होते, बांधू शकत होते. 2023 सुरू आहे, म्हणजे एकेकाळी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही मुंबईकडे या, तुम्ही शहरांकडे चला, शहरांमध्ये या. आणि आज 100 वर्षानंतर आम्हाला मुंबई सोडायची वेळ, आम्ही मुंबईच्या बाहेर चाललेलो आहोत. मुंबईमध्ये जी आमची लोक आहेत, लवलेन जो एरिया होता हा पूर्ण बाले किल्ला होता आंबेडकराईट मुवमेंटचा, विडीडीचा आंबेडकराईट मुवमेंटची ते पूर्ण तिकडे डिस्कशन, तिकडे मीटिंग, त्यांचे क्रांतीची ठिकाणं होती. आज तिकडे क्रांतीचे काहीही बीज दिसत नाही. कुठे गेले ती लोक, त्यांची घर, त्यांची मुलं कुठे आहेत? ही अशीच विस्थापित थोडे थोडे ही ठाण्याच्या पलीकडे जाऊन वसायला लागलेली आहे. मी माने कुटुंबियांचं मनापासून त्यांना त्यांचं स्वागत करतो की अशा अवस्थेतही ते तण भरून या ठिकाणी आहेत आणि आपलं पाय रुजवण्याचं काम करतायत. मुंबईच्या बाहेर जरी आपण मुंबई सबर्ब्समध्ये जरी मोडत असलो तरी मुंबईच्या जवळ आहोत. तुमच्या इकडे एपीएमसी मार्केट आहे, जवळ आहे, देशाचं महाराष्ट्राचं एक मुख्य केंद्रबिंदू तुमच्याकडे आहे. अशा ठिकाणी आमचं रिप्रेझेंटेशन, आमचं भांडण रिझर्वेशनसाठी नाही आहे, आमचं भांडण प्रतिनिधित्वसाठी आहे, रिप्रेझेंटेशनसाठी आहे. उद्या जर तुम्ही ही मुंबई बघाल, या मुंबईमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन काय राहील? झिरो. आमची लोक, मी जातो, आमची बरेच कार्यकर्ते आज मुंबईच्या चाळीमध्ये राहतात, अक्षरशः त्यांना ती चाळ सोडून जावं अशा पद्धतीच्या व्यवस्था त्यांच्या समोर उभ्या करून ठेवलेल्या की त्यांनी स्वतःहून वैतागून जावं, निघून जावं. मग ते टीएमसीचे असेल, बिल्डर्सचे असेल, कारस्थांचंही असेल, त्यांचं पाणी रोखलं जातं, त्यांच्याकडे ड्रेनेज सिस्टम नाही, पावसाळ्यामध्ये घरं जळतात. पण अशाही अवस्थेत ती काही जी आमची कार्यकर्ते मंडळी आहेत ते तग धरून आपलं घर सोडून जायला तयार नाही, घर सोडून जायत नाही. आणि म्हणून आज अशा ठिकाणी आपण हे घराचं भूमिपूजन करताय. ज्यावेळेस आमचे एक एक लोक सगळ्यांनी जसं सांगितलं की ती मुंबईच्या ठाण्याच्या ठाण्याच्याही बाहेर पडत चाललेली आहे, ठाण्याच्याही बाहेर आज आमची लोक फेकली जात आहेत. आणि म्हणून अशा अवस्थेत आम्हाला मुंबईमध्ये आमचं प्रतिनिधित्व असलं हवं, असायला हवं, ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं प्रतिनिधित्व असलं असायला हवं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सेपरेट सेटलमेंटची घोषणा केली होती की आमच्या स्वतःच्या वस्त्या असायला हव्या, आमच्या शाळा असायला हव्या,
सरांनी शिक्षणाचा मुद्दा घेतला. आज तुमच्या वाशीमध्ये डीवाय पाटील नावाचं मेडिकल कॉलेज आहे. याच मागच्या 10 डिसेंबरला एक कुटुंब माझ्याकडे आलं. त्या मुलीला 12वी सायन्स मध्ये 98% मार्क आहेत. 98% आजही तिचं ऍप्लिकेशन माझ्या गाडीच्या त्या डेस्क मध्ये आहे. 98% 12वी सायन्स मध्ये प्राप्त केलं, पण तिची आर्थिक अवस्था, तिचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखाच्या आत मध्ये आहे. 1 लाखाच्या आत अॅन्युअल इन्कम तिचं आहे, फॅमिली इन्कम. अशा मुलीला दर वर्षाला 35 लाख रुपयाची फीज आहे. आता विचार करा, ते कुटुंब वर्षाला 1 लाख रुपयाचं त्याचं इन्कम नाही, ते वर्षाला 35 लाख रुपये कुठून भरणार आहे? ते माझ्याकडे आले की 3 वर्षाची फी भरलेली नाही. आता मी 5 लाखाची मदत करू शकलो असतो, 10 लाखाची करू शकलो असतो. 35 लाख 1 करोड 5 लाख होतात, तेवढी मदत कुठून करणार आहे? त्या मुलीला मागच्या 3 वर्षापासून परीक्षेला बसू दिलेलं नाही. म्हणजे जे ड्रॉपआउट रेट आहेत ते फक्त 10वी 12वी नंतर. हाही एक मुद्दा आहे की आज शिक्षण एवढं महाग करून ठेवलेलं आहे की आज आमची मुलं MBBS डॉक्टर होऊ शकत नाही, इंजिनियर होऊ शकत नाही, प्रोफेसर होऊ शकत नाही, अशी अवस्था आज या देशामध्ये आहे. नुकताच आपण या देशाचा 77th इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिन आपण या देशामध्ये साजरा केला. काही वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल नोटबंदी. नोटबंदी करण्यामागचं कारण काय दिलं होतं? ते देश, या देशाची अर्थव्यवस्था किंवा हा देश करप्शनमुळे दबलायला चाललेला. जर आपण नोटबंदी केली तर करप्शन थांबेल, आतंकवाद थांबेल आणि मग या देशाची प्रगती होईल. नोटबंदी करून आज एवढे वर्ष उलटले, मला सांगा काय देशाच्या GDP मध्ये, इन्फ्लेशन मध्ये काहीतरी सुधार झाला? मग काय नोटबंदीने का देश वर येणार होता का? या देशाला नोटबंदी ही समस्या देशाची नाही आहे, करप्शन हा या देशाची समस्या नाही आहे. या देशाची समस्या काय माहित आहे? या देशाची समस्या म्हणा, आज आपण प्रत्येक दुकानात जातो QR कोड लावलेला आहे. सगळी इकॉनॉमी कॅशलेस झालेली आहे. आज कुणाच्या खिशामध्ये पैसे, नोटा, कॉईन नसतात. सगळे स्कॅन करतात, पैसे भरतात आणि आपापला व्यवहार चालवतात. ही एवढी व्यवस्था, कॅशलेस व्यवस्था देऊनही देशाच्या प्रगतीमध्ये काहीचाही बदल झालेला नाही. याचा अर्थ देशाला कॅशलेसची गरज नाही आहे. या देशाला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे? या देशाला खरी कीड जर कसली लागली आहे तर ती जातीवादाची. हा बौद्धाचा, हा मराठ्याचा, हा मुसलमानाचा, हा तेलियाचा, हा कुणब्याचा, ही जी मानसिकता या देशामध्ये आहे, ही मानसिकता या देशाला डबगायला घेऊन जाते. म्हणून या देशाला कॅशलेस होण्याची गरज नाही आहे, या देशाला कॅशलेस होण्याची पहिली गरज आहे. जोपर्यंत हा देश कॅशलेस होत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला त्या दिशेने गेलं पाहिजे. तर आज मणिपूर सारख्या राज्यामध्ये महिलांची लग्न भिंड काढण्यात येते, पण महाराष्ट्रातल्या महिला त्याला चौथावून उठत नाही की आमच्या महिलांची भिंड काढण्यात आली. त्या कोणत्या दुसऱ्या समाजाच्या, तुर्की समाजाच्या, आमच्या समाजाच्या नाही. बिल्किस बानोच्या रेपिस्टना तोडण्यात येतं आणि त्यांचं स्वागत होतं, त्यांचं हार पुढे घालून स्वागत होतं, पण महाराष्ट्रातल्या भारतातल्या महिला पेटू उठत नाहीत का? तर ती माझ्या समाजाची नाही. या ज्या आपण जातीच्या रकान्यात स्वतःला बंदिस्त करून ठेवलेला आहे, त्यामुळे हा देश जगवायला जातो. आणि ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती. बाबासाहेबांनी काय भावना दिली माहिती आहे? मला कधी कधी आश्चर्य वाटतं, लाज वाटते देशाच्या या व्यवस्थेवर, की ज्या महामानवानं अख्खं आयुष्य जातीच्या विरोधात लढलं, एनिहिलेशन ऑफ कास्ट, हे बाबासाहेबांचा रिसर्च आहे, बाबासाहेबांचं भाषण आहे, बाबासाहेबांचं पुस्तक आहे, की या देशातून जात नष्ट करा. या देशाला जात आणि जाती व्यवस्था संपवत चाललेली आहे.
आणि म्हणून जात नष्ट केली पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती. ज्या महामानवानं जात नष्ट करावा म्हणून सांगितलं त्याच महामानवाची जात सोडून त्याला एका जातीचा नेता करून ठेवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं पाहिजे एवढे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी मिळून दिले. या देशातला कामगार 16 तास त्याला राबवण्याची व्यवस्था या देशात होती. 16 तास बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस त्यांना कामगार मंत्री होण्याची संधी मिळाली 16 तासाची ड्युटी रद्द करून बाबासाहेबांनी 8 तासाची ड्युटी सुरू केली. पेन्शन देण्याची व्यवस्था केली, ग्रॅच्युटी देण्याची व्यवस्था केली, प्रॉव्हिडंट फंड देण्याची व्यवस्था केली. रविवारी सुट्टी मिळते ती रविवारची सुट्टी पण बाबासाहेबांनी दिली की एक दिवस तरी त्यांना आराम मिळाला पाहिजे. एक दिवस तरी ही लोक एकत्रित आली पाहिजे, एकत्रित जेवण बसली पाहिजे आणि समाजाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, समाजाच्या समस्या कशा सोडवल्या पाहिजे यासाठी एक दिवस तुम्हाला रविवारची सुट्टी दिली. आम्ही काय रविवारी काय करतो? बाबासाहेब आंबेडकरांनी रविवारची सुट्टी आम्हाला मिशनसाठी दिली. मिशनसाठी आम्ही मिशन बाजूला ठेवलं आणि मटणाच्या लाईनीला लागलो. आज रविवार आमच्यासाठी मिशन डे नाहीये, मटण डे झालेला आहे. मिशनची कसली गोष्ट आमच्याकडे आता होत चालली नाही. सरांनी सांगितलं अनेक समाजसेवी आता तयार होतात. नाव समाजाचं येतात, काम जातीचं करतात. समाज म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजात 10 डॉक्टर्स 20 इंजिनियर्स आणि 30 वकील असतील त्या समाजावर वाकड्या नजरेनं बघण्याची कोणी हिंमत करणार नाही. 10 डॉक्टर 20 इंजिनियर 30 वकील त्या समाजात तयार झाले त्याच्यावर कोणी वाकड्या नजरेनं बघणार नाही. काय आमच्याकडे 10 डॉक्टर नाही, 10 नाही 10 लाख डॉक्टर आहेत. 20 नाही 20 लाख इंजिनियर्स आहेत, 30 लाख वकील आहेत. तरी पण अन्याय अत्याचाराची संख्या कमी झाली नाही व दिवसेंदिवस ती वाढत गेली. का? कारण आम्ही समाजाचे डॉक्टर तयार नाही केले. आम्ही डॉक्टर कोणते तयार केले? ब्लड प्रेशर वाले, डायबिटीज वाले, हाडांचे डॉक्टर तयार केले, हार्टचे डॉक्टर तयार केले. आम्ही समाजाचे डॉक्टर तयार नाही केले. आम्ही इंजिनियर्स तयार केले पण कोणते इंजिनियर? जे पुलाला पूल जोडताय, जे रस्त्याला रस्ता जोडताय. अरे एका जातीला दुसऱ्या जातीला जोडणारा इंजिनियर कधी तयार करा? एका समाजाला दुसऱ्या समाजाला जोडण्याचे इंजिनियर आमच्याकडे नाही आहेत. 30 वकील आहेत आमच्याकडे, 30 लाख वकील आहेत आमच्याकडे. पण समाजावर कधी अन्याय अत्याचार झाला तर एक वकील आम्हाला शोधून सापडत नाही. भीमा कोरेगावची दंगल होते, 38,000 आमच्या मुंबईतल्या पोलांवर केसेस होतात. आजही ते कोर्टात टेपा मारत आजही. कुणी त्यांच्या चार्जशीट खारीज करण्यासाठी निशुल्क लढायला तयार नाही. आमच्याकडे समाजाचे वकील नाही. म्हणून आम्हा लोकांना या सगळ्या व्यवस्थेवर काम करणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय भावना दिली माहित आहे? की आम्ही पहिले हिंदू आहोत, आम्ही पहिले बौद्ध आहोत, आम्ही पहिले मुसलमान आहोत, आम्ही पहिले शीख आहोत. ही भावना स्वतःमध्ये तयार होऊ देऊ नका. आम्ही पहिले भारतीय आहोत आणि अंतिमतः आम्ही भारतीय आहोत. ही भावना स्वतःमध्ये तयार करा. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला. हा देश आमचा आहे. हा देश आज दबजाईला चाललेला आहे. या देशावर जे राज्यकर्ते आले तो देश हळूहळू विकत चाललेले आहे. चायना सारखा देश आज संपूर्ण आमच्या देशात घुसखोरी करून त्यांचं राज्य प्रस्थापित करून भारताचा जो नकाशा लहानपणापासून आम्ही बदलत आलेलो आहोत तो नकाशा कधीच बदललेला आहे. पण हा देश आमचा आहे ही भावना अजूनही आमच्यामध्ये नाही. मी कधी आमच्याकडे इंडियन आयडल सुरू होतात, मग कसले कसले गाण्याचे कार्यक्रम सुरू होतात, डान्सचे कार्यक्रम सुरू होतात. आता कोणाला तरी आमच्या ग्रुपमध्ये ऑलिम्पिक मध्ये आमचा एक मुलगा सिलेक्ट झालाय तर त्याच्या नावाने बघा एक महाराष्ट्र ऑलिम्पिक मध्ये सिलेक्ट झाले. काय भावना आहे ही? ही आमची महाराष्ट्रची मुलगी आहे, इंडियन आयडल मध्ये दुसऱ्या नंबरवर येणार आहे, तिसऱ्या नंबरवर येणार आहे, मत द्या. ही आमची बौद्धाची मुलगी आहे.
ही आमचा बौद्धाचा मुलगा आहे. कधीपर्यंत ही भावना ठेवणार आहात? अभिमान असला पाहिजे की आमच्या समाजाचा मुलगा पुढे जातोय. पण अशा पद्धतीने जातीवाद जर आपण पसरवत असणार आहोत, मग कशा पद्धतीने आम्ही लोकांमध्ये भारतीयत्व निर्माण करणार आहोत? तो महाराष्ट्र आहे का मराठ्याचा आहे का मुसलमानाचा आहे हे सोडण्याऐवजी तो भारताचा आहे ही भावना आमच्यामध्ये असली पाहिजे की भारताचं नाव ते पुढे आणणार आहे. आणि अशा पद्धतीने मी अनेक देशांमध्ये जात असतो, US मध्ये जातो, ऑस्ट्रेलियाला जातो, कॅनडाला जातो, रस्त्याने आम्ही गाड्यांमधनं जेव्हा फिरत असतो ना, प्रत्येकाच्या घरासमोर जर मी US मध्ये असेल तर त्यांच्या देशाचा झेंडा त्याच्या घराच्या बाहेर लावलेला असतो, प्रत्येकाच्या घराच्या बाहेर लावलेला असतो. पण ज्यावेळेस मी भारतात फिरतो, मुसलमानांचा एरिया आला की हिरवा झेंडा, श्रीलंकाच्या लोकांचा एरिया आला का निळा झेंडा, मातंगांचा एरिया आला का पिवळा झेंडा, मराठ्यांचा हिंदूंचा एरिया आला की भगवा झेंडा. आज आम्ही वेगवेगळ्या रंगांमध्ये या देशाला आम्ही वाटून घेतलेला आहे. हिंदूंनी मराठ्यांनी भगवा झेंडा त्यांनी वापरायचा, निळा झेंडा आम्ही वापरायचा, हिरवा झेंडा मुसलमानांनी वापरायचा, मातंगांनी आता त्यांचा वेगळा नवीन झेंडा उभा केला, पिवळा झेंडा सुरू झाला. सगळ्यांनी वेगवेगळे शंकरांचा पिवळा झेंडा झाला. अशा वेगवेगळ्या झेंड्यांखाली आम्ही विभागून टीव्ही डिवायडेड होत चाललेलो आहे. विभागून राहण्यापेक्षा या देशाचा जो राष्ट्रीय ध्वज आहे तो राष्ट्रीय ध्वज आमच्या प्रत्येकाच्या घरावर असला पाहिजे, प्रत्येकाच्या मोहल्ल्यावर असला पाहिजे आणि त्याच्या अंदर आम्ही सगळ्यांनी आलो पाहिजे. हीच भावना बाबासाहेबांची होती की वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली, आम्ही पहिले भारतीय. आज मला बाबासाहेबांचा अजूनही प्रसंग आठवतो. बाबासाहेब आंबेडकर त्यांचं उच्च शिक्षण घेऊन जेव्हा भारतात परतले, बाबासाहेब आंबेडकरांना गायकवाड महाराजांनी बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती, परदेशात शिक्षण घ्यायला पाठवलं होतं आणि त्या स्कॉलरशिपची एक अट होती, कंडिशन होती की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोदा सरकारमध्ये तुम्हाला सेवेमध्ये रुजू व्हावं लागेल, त्यांची नोकरी करावी लागेल. त्या अटीवरच बाबासाहेबांना स्कॉलरशिप मिळाली. आता स्कॉलरशिप मिळून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती अट पूर्ण करायला बाबासाहेब निघाले. वडिलांनी म्हणजे रामजी बाबांनी बाबासाहेबांना आढळलं, नाही मी तुम्हाला जाऊ देणार नाही. गुजरात सारख्या प्रांतामध्ये, बडोद्यासारख्या ठिकाणी तिथे खूप जातीवादाच्या त्या काळामध्ये खूप केसेस होत होत्या, खूप जातीवाद परम सीमेवर होता. वडिलांनी सांगितलं, नाही मी तुम्हाला तिथे जाऊ देणार नाही, तिथे तुमच्यासोबत काय होईल जसं तुम्ही राहाल त्यामुळे मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलं की मी मला जी स्कॉलरशिप मिळाली ती केवळ या अटीवर मिळाली की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोदा सरकारच्या सेवेत रुजू व्हावं लागेल, त्यामुळे मला जावंच लागणार आहे. दोघांचं कलाकारीचं भांडण झालं तरी बाबासाहेब आंबेडकर गेले. आणि बाबासाहेब बडोद्याला गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यासोबत काय प्रसंग झाले. एका हाताखालच्या शिकायानेही एका परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर एका एवढ्या मोठ्या अकाउंट ऑफिसरला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला फाईल तोंडावर भिरकावून देणे, मडक्याला हात लावून न देणे, अशा पद्धतीची वागणूक बाबासाहेब आंबेडकरांना बडोद्याला मिळाली. ही वागणूक मिळत असताना बाबासाहेब आंबेडकरांना तिथे राहण्यासाठी तिथे एक खोली मिळाली. काही दिवस जेवपर्यंत बाबासाहेबांकडे पैसे होते, बाबासाहेब आंबेडकर एका छोट्याशा गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही एक कॉर्ड घेऊन तिथे राहत होते. ते पैसे संपले, बाबासाहेबांचा तनादा बडोदा सरकारला होता की माझी राहण्याची व्यवस्था करा. बडोदा सरकारने सांगितलं, अजूनही तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकत नाही आहोत, तुम्ही काही दिवस बाहेरच थांबा. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की एक पारसी गेस्ट हाऊस आहे, त्या पारसी गेस्ट हाऊस मध्ये काही जागा शिल्लक आहे म्हणून बाबासाहेब तिकडे गेले. बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्याकडे एक जागा शिल्लक आहे, मला तिथे काही दिवस राहण्यासाठी द्या. तर त्यांनी सांगितलं की हे आमचं पारसी गेस्ट हाऊस फक्त आमच्या पारशांसाठीच आहे, आम्ही इतरांना ते देत नाही.
आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कंडिशन ठेवली, एका अटीवर तुम्हाला देतोय, तुम्ही पारशी नाव धारण करा, म्हणजे आम्हाला आमच्या समाजाची लोक ओरडणार नाहीत, दोष देणार नाहीत. बाबासाहेबांनी सांगितलं, माझी राहण्याची सोय जर तुम्ही करत असाल तर मी पारशी नाव घ्यायला धारण करायला तयार. आणि मग पारशी नाव घेऊन बाबासाहेब आंबेडकर तिथे राहायला सुरुवात केली. पारशी नाव घेऊन बाबासाहेबच्या गेस्ट हाऊसला राहिले आणि आपलं कामकाज बडोदा सरकारमध्ये करत होते. काही दिवसांनी पारशांना कळलं की बाबासाहेब आंबेडकर हे अदृश्य जातीतले आहेत, पारशी नाही आहेत आणि आमच्या गेस्ट हाऊसमध्ये ते पारशी म्हणून राहत आहेत. सगळेजण लाठी काठी घेऊन बाबासाहेबांना मारायला तिकडे त्या गेस्ट हाऊसला आणि बाबासाहेबांना बाहेर काढलं. बाबासाहेब थंपान उभे राहिले की मी आज एवढ्या रात्री मी बाहेर जाणार नाही, मी दुसऱ्या दिवशी तुमचं पाहिजे ते गेस्ट हाऊस सोडेल. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी गेस्ट हाऊस सोडलं आणि आपल्या वडिलांचे बोल बाबासाहेबांना आठवले की माझे वडील मला सांगत होते की जाऊ नको, तिथे गेल्यानंतर अशा पद्धतीने तुझ्यासोबत तुमच्यासोबत वागणूक होईल म्हणून तुम्ही जाऊ नका. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की एवढं शिक्षण घेऊनही या समाज रचनेमध्ये मी जर अस्पृश्य असणार असेल तर मला आधी या लोकांना अपलिफ्ट करणं, यांना त्यांचा उद्धार करणं हे माझं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 23 सप्टेंबर या दिवशी निर्णय घेतला की मी नोकरी करणार नाही, मी व्यवसाय करणार नाही, मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी मी माझ्या शिक्षणाचा वापर करेन. आणि बाबासाहेबांनी ते संकल्प केला. 23 सप्टेंबर बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध कोणी पितं का? कुणाला सांगितलं वाघिणीचं दूध काढा, कोणी जाईल का वाघिणीचं दूध काढायला? म्हशीचं दूध आमची लोक काढत नाही. लाख मारली तर इथे वाघिणीचं दूध काढायचं. वाघीण ही हा प्राणी नाही आहे, ही समस्या आहे. आमच्या समस्या कशा आहेत? वाघिणीसारख्या. त्या वाघासारख्या तुमच्या समोर उभ्या राहतील. अनेक समस्या येतील, पाणी नाही आहे, लाईटच जाते आहे, शौचालयाला जागा नाही आहे, ड्रेनेज सिस्टम नाही आहे. अनेक समस्या येतील तुमच्या समोर, राहण्यासाठी येतील, शिक्षणासाठी येतील, आरोग्यासाठी येतील, अनेक समस्या त्यांच्या समोर येतील. पण जो कोणी व्यक्ती त्या समस्या समोर, त्या वाघिणी समोर उभा राहील आणि फक्त उभाच राहील, त्या वाघिणीचं दूध काढून जो त्या समस्याला पिळून जो प्रासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेबांना सांगायचं. ते फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नाही आहे. अनेक तुमच्या जीवनामध्ये समस्या येतील, त्या समस्याला तोंड द्या, त्या समस्याला सामोरे जा, सोडून पळून जाऊ नका. नाहीतर एक दिवस असा येईल की मुंबई फक्त भटा आणि ब्राह्मणांचीच मुंबई म्हणून ओळखली जाईल, अडाणी आणि अंबानी. कारण एक खूप मोठी कॉन्स्पिरसी मुंबईला घेऊन सुरू आहे. मराठी माणूस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, मराठा, ही सगळी मंडळी मुंबईच्या बाहेर फेकण्याचं एक षड्यंत्र सुरू आहे. अनेक ट्रान्झिट कॅम्प अजूनही ज्या बिल्डर्सने जागा घेतल्या त्या अजूनही डेव्हलप नाही. अनेक कॅम्प्स आहेत, अनेक गोट आहेत सर, आणि आम्ही अनेक लोकांच्या लढ्याला जात असतो. कशा कशा अवस्थेत आमच्या लोकांना अक्षरशः शौचालयासारख्या अवस्था आमच्या आमची लोक त्याच्यामध्ये अजूनही राहत आहेत. चेंबूरसारख्या ठिकाणाहून आमच्या लोकांना, मी माझे एक सेकंड हाऊस बदलापूरमध्ये आहे, अनेक आमचे मित्र जे आहेत ते त्यांना मी विचारतो कुठे राहत होता, तसे चेंबूरला राहत होतो. आता कुठे सापडतोय? नेरळला सापडतो. कुठे सापडतोय? कर्जतला सापडतो. मुंबईतून आमची लोक पलायन करतायत. एक काळ होता 1930-31 साली बाबासाहेब मुंबई येत आहेत, स्वतःचा बंगला बांधतायत. 2023 साठी आम्ही मुंबई सोडायला मंजूर झालेलो आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही सगळे ज्या काही समस्या असतील त्या एकत्राने हँडल करा. जातीची भावना बाजूला ठेवा की हे महाराष्ट्र आहे का मराठ्याचा आहे का हा मुसलमानाचा आहे का हा सिखाचा आहे. एकत्र उभे राहा, एकत्र लढा,
अशा पद्धतीने तुम्ही या देशाची आणि स्वतःची समाजाची प्रगती करू शकाल।